मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि नोकरी विषय आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर न्यायालयीन लढा सुरू आहे। याच अंतर्गत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर पाटील यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते स्वतंत्रपणे लढा देत आहेत। याच अंतर्गत मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे। येत्या 16 आणि 17 मार्चला याविषयी सुनावणी होणार आहे। किशोर सवाण यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली आहे। आम्हाला ओबीसी म्हणून समाविष्ट करण्यात यावं ही आमची प्रेयर आहे। आणि दुसरी प्रेयर ही आहे की ओबीसी मध्ये समाविष्ट करून मागचा बॅकलॉग शैक्षणिक आणि प्रशासनातील नोकरी करता हा एक भरून काढण्यात यावा, ही एक दुसरी प्रेयर आहे। खासदार सुदर्शन नचिप्पन यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवा म्हणून एक बिल 2005 सादर केलेलं आहे। ते मंजूर केल्यास मराठा आरक्षण आणि 16 राज्यातील आरक्षण सुरक्षित राहील म्हणून केंद्र सरकारकडे एक अंतिम संधी आहे, वेळ आहे, ते मंजूर करावं। समजा मंजूर नाही केलं तर 5 एप्रिलला मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकणार आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे नियमांकडे दुर्लक्ष आणि बेफिकरीमुळे महाराष्ट्रात कोरोना बळावत असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकानं नोंदवलंय। नागरिकांच्या निष्काळजीबाबत चिंता व्यक्त केली आहे। कोरोना नियमांना कंटाळून नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी बेफिकरीपणे वागू लागलेत, त्यांना कोरोना संसर्गाची भीती राहिली नाहीये असं निरीक्षण नोंदवलंय। राज्य सरकारनं निर्बंध शिथिल करू नये असा सल्ला सुद्धा पथकानं दिलाय। केंद्र सरकारनं नेमलेल्या तज्ज्ञांच्या पथकानं नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला, त्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आलंय। तर गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकार आता कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे। राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे नियम न पाळता अनेक ठिकाणी गर्दी केली जाते, त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसात रुग्णसंख्येचा आढावा घेऊन त्यादृष्टीनं पावलं उचलण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। राज्यात आठवडाभरात 50,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे। 5 महिन्यांनंतर आठवडाभरात रुग्णसंख्या 50,000 गेली आहे। अमरावतीत मृत्यू प्रमाणात 11% वाढ झाली आहे। अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। नागरिकांमधला अति आत्मविश्वास धोकादायक असल्याचं तज्ज्ञांनी मत मांडलंय। तिकडे बुलढाणा तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झालाय। तहसील कार्यालयातल्या 18 कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय। 2 दिवसांपूर्वी 3 जण पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर इतरांची चाचणी केली त्यावेळेला 15 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय। कोरोनाच्या शिरकावामुळे आता तहसील कार्यालयात महत्वपूर्णच कामं होणार नाहीत। छत्रपतींचा विचार म्हणजे